आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाची याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. दोघांनीही जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. अंमली पदार्थ विरोधात पथकाने कॉमेडियन भारती सिंगच्या घरावर शनिवारी छापा टाकला आणि त्याचवेळी तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीनं शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. दोघांनीही अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीनं त्यांना NPDS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आता त्या दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयानं 14 दिवसांची म्हणजेच 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि भारती आणि हर्षनं जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतर बातमी आहे नांदेडमधून. नांदेड जिल्ह्यातील CCI कापूस खरेदी केंद्रावर एका कापूस उत्पादक शेतकऱ्यानं अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं हा मोठा अनर्थ टळला. हा धक्कादायक प्रकार शनिवारी भोकर रस्त्यावरील सालासार कापूस खरेदी केंद्रावर घडलाय. अमोल कपाटे असं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे आणि या कापूस खरेदी केंद्रावर 1200 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र कापसाची गुणवत्ता न तपासता कापूस केंद्रावरून शेतकऱ्यांना परत पाठवत असल्याचा आरोप करत या कपाट्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. यानंतर आता घेऊयात 15 मिनिटात 30 बातम्यांचा वेगवान आढावा. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाची कार्तिकी एकादशीची यात्रा ही प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे. पंढरपुरात याच पार्श्वभूमीवर आजपासून संचारबंदी ही लागू करण्यात आली. तर 25 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे आणि कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं कळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील कार्तिकी यात्रा ही रद्द करण्यात आली आहे. आजपासून भाविकांनी पंढरपुरात येण्यास बंदी घातली आहे. तरी सुद्धा भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. दरम्यान कार्तिकी यात्रेदरम्यान पंढरपुरातील ST वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र पंढरपुरात बाहेरून येणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. खासगी वाहनांना देखील प्रवेश मिळणार नाही आहे. तर यासाठी 3-स्तरीय नाकाबंदी केली जाणार आहे. देहूतील संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे मंदिर हे 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय देहू संस्थाननं घेतला आहे. येत्या 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान हे मंदिर भाविकांसाठी बंद असेल. भाविकांनी देहूमध्ये गर्दी करू नये असं सुद्धा आवाहन संस्थानकडून करण्यात आलं आहे. तर दरम्यान पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या काळात संचारबंदी सुद्धा लागू केली जाणार आहे.